परेशानी हो यार रस्त्याची मजाक नाही सांगत तुम्हाला खरं तर मला तर 3 टाइम आणायला लागतं कंबड कामातून जातो मी तुझ्यापेक्षा की तुझी तो गाडी अशी खरखर करत चालते की नाही की तुझी शूटिंग घ्यायची मी संजय चत्रू काळवागे माजी सरपंच नानराकुळी आमच्या पांगरी आमच्या गावापासून 5 किलोमीटर असलेल्या पांगरी गावामध्ये पल सिद्ध कन्स्ट्रक्शनचे प्लांट आहे डांबर प्लांट आहे आणि धार ते बुलढाणा रोडचे काम चालू आहे त्या रोडवर लागणारं सर्व मटेरियल गौण खनिज हे नानराकुळी मार्ग नेत असल्यामुळे लॉकडाऊन लागल्यापासून हा रस्ता इतका खराब झालेला आहे की अद्यापपर्यंत 60-70 लोकांचे हातपाय मोडलेले आहे 5 महिन्याच्या अगोदर एक मुलगा यांचं टिप्पर बंद पडलेलं टिप्पर रात्री उभा असताना त्या टिप्परला स्टॉपर नव्हते कुठल्याही प्रकारचे दगड कुठल्याही प्रकारचे झाडाच्या डंगी लावलेल्या नसल्यामुळे तो मुलगा जागेवरच मृत्युमुखी पडला परंतु इतकं 98 कोटी 10 लक्षाचं काम करत असताना एका घरावर हा एक प्रकारचा घाणा झालेला आहे कारण जो मुलगा वारला तो 2 महिन्याचा असताना त्याचे वडील वारलेले आहे आता फक्त त्याची आई आणि तोच होता आणि तो 22 वर्षाचा करता मुलगा वारूनसुद्धा या पल सिद्ध कन्स्ट्रक्शनने त्याची दखल घेतली नाही त्यासाठी मी आणि गावकरी मंडळी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागच्या आठवड्यामध्ये निवेदन दिले होते की आमचा खराब झालेला रोड नवा नका करू बाबा पण जे कटे आणि आज आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की टिप्पर रोको केल्याशिवाय आपल्या त्या मुलाच्या आईला न्याय मिळणार नाही आणि आपल्या रस्त्याचंसुद्धा काम होणार नाही आणि आणखीन एखादा जीव गेल्याशिवाय राहणार नाही तरी माझं असं म्हणणं आहे की बाबा या मुलाला 2 लाख रुपये आजच्या आज मिळाले पाहिजे आणि या रोडला पडलेले खड्डे हे आजपासून चांगल्या प्रकारे बुजले गेले पाहिजे तरच आम्ही टिप्पर जाऊ देऊ अन्यथा एकही टिप्पर इटून जाऊ देणार नाही आणि आजचे टिप्पर रोको हे साध्या सुध्या पद्धतीचे असून आम्ही कोणत्याही प्रकारचे नुकसान केलेले नाही म्हणजे आम्ही लोकशाही मार्गाने एक टिप्पर अडवलेले आहेत आणि याच्यानंतर यांनी जर 2 लाख देण्याचं आम्हाला दांदडे सरांनी आश्वासन दिलेलं आहे ते जर 2 लाख रुपये मिळाले नाही आणि आमचे खड्डे जर यांनी बुजले नाही तर यांच्या टिप्परला आम्ही फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय राहणार नाही